महानगरपालिकेच्या वतीनं विद्यापीठातील साईच्या प्रांगणात आयोजित 3 दिवसीय महापौर चषक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धक सहभागी झाल्याचं दिसून आलं. विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीनं दरवर्षी महापौर चषक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार यंदा 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील साईच्या प्रांगणात आयोजित 3 दिवसीय महापौर चषक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचं उद्घाटन महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि मनपा अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी हॉकी खेळाचा डाव खेळत स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 3 दिवस चालणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेत विविध 27 क्रीडा प्रकारातील स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महापालिकेच्या वतीनं आयोजित महापौर चषक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनपातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचं प्रकर्षाने दिसून आलं.